रजनीचा फोन. मग हे ना काहीतरी महत्त्वाचं असेल. जय. हॅलो जय, तू कुठे आहेस आणि किती वेळात पोहोचतोस? मी ऑन द वेच आहे, पण काय झालंय? अरे मिस्टर दाभोळकर आले आणि आई साहेबांचा आता फोन आला होता, त्या पोहोचत आहेत, पण तू आलास की नाही ते विचारत होत्या त्या. मी पोहोचतोच आहे. ओके, तू लवकर पोहोच, तोपर्यंत मी बघते त्यांना. हो. तू? हो मी, म्हणजे ऑफिस मध्ये कोणीच आलं नाहीये अजून, आणि ते आलेत ऑलरेडी. सो आई साहेब मला म्हणाल्या की तू बघ त्यांना काय हवं नको ते. जय तू लवकर पोहोच. हा येतो. काय झालं? तुझे बाबा आलेत ऑफिस मध्ये, आणि सगळ्यात टेन्शनची गोष्ट म्हणजे ऑफिस मध्ये रजनी शिवाय आता कोणी नाहीये. जय मग चल आपल्याला लवकर पोहोचायला हवं. हॅलो सर. मी रजनी देशमुख. आपण यापूर्वी कधी भेटलोय का? नाही सर. पाणी सावकाश. किती वेळ आहे पाणी आणायला साधं? कॅन्डल लाईट डिनर नाही आवडत. इथे ठसका लागत नसेल ना? आठवतंय काही का टेबल नंबरही सांगू? सॉरी आदिती, तुला हे माहित नसेल, पण मी रजनी नावाच्या एका कलीग बरोबर तो जेवायला गेला होता. हो आय रिमेंबर, तुम्ही मिस्टर जयराम खानोलकर सोबत एका रेस्टॉरंट मध्ये एका रात्री डिनर घेत होतात, राईट? ओ राईट राईट राईट. तिथे पाहिलं तुम्ही तुम्हाला? ओके सर. नाही मी हे सांगायला आले होते की मी जयशी फोनवर बोलली आहे, तो येतोय पोहोचतोय. एक्सक्यूज मी मिस रजनी, मी मिस्टर जयरामला नाही, मी देव मॅडमना भेटायला आलोय. या आय नो आई साहेब पण पोहोचतीलच इतक्यात, पण तुम्ही जयचे क्लायंट आहात ना, सो तो पण जॉईन करेल तुम्हाला. सर प्लीज कॉफी घ्या ना. थँक्यू. तांगडे जयसाठी पण एक कॉफी पाठव. ऐक ऐक ऐक, स्ट्रॉंग आणि कमी साखर, माहिती आहे ना तुला? सर प्लीज. गुड. मिस्टर जयराम खानोलकरांच्या आवडीनिवडीबद्दल फारच माहिती आहे तुम्हाला. म्हणजे हे फक्त एकाच माणसाबद्दल की युजुअली सगळ्या कलिग्स बद्दल एवढीच माहिती? सर आम्ही सगळेच दिवसभर एकमेकांबरोबर काम करत असतो, सो ह्या रुटीन गोष्टी तर माहीत असतात एकमेकांना. आणि जयराम बद्दल म्हणाल तर आमचं खूप चांगलं अंडरस्टँडिंग आहे, खूप छान ट्युनिंग आहे. आम्ही शेजारी शेजारीच बसतो ऍक्च्युली एकाच डेस्कवर, सो कदाचित त्यामुळेच जरा जास्त डिटेल्ड माहीत असेल. आणि टू बी व्हेरी फ्रँक विथ यू सर, पण या अशा गोष्टी शेअर व्हायला लागतात ना, म्हणजे तशी संधी मिळावी लागते. सो जयराम खानोलकर असे आहेत की पटकन मैत्री होते त्यांच्या बरोबर, तुम्ही काहीही शेअर करू शकता अगदी पट. सर सॉरी मी जरा जास्त बोलले. इट्स ओके. पण बरेच पॉप्युलर दिसत आहेत मिस्टर जयराम खानोलकर. हा म्हणजे सर ही इज व्हेरी टॅलेंटेड, खूप मेहनती आहेत, सिन्सिअर आहेत. नाही तुम्ही म्हणताय म्हणून, पण त्यांच्यातलं हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट अजून मला कसं काही दिसलेलं नाहीये. असं कसं सर? म्हणजे
जयरामच्या टॅलेंटमुळे, त्याच्या कन्व्हिन्सिंग कपॅसिटीमुळे तर तुम्ही देव टूर्सकडे परत आलात ना. आम्हाला कळलं सर, जयरामनी खूपच चांगलं प्रेझेंटेशन दिलं. एक्सक्यूज मी, मिस रजनी, मी जयराम खानोलकरच्या प्रेझेंटेशनमुळे नाही, मी आदित्य मिस आदिती दाभोळकरच्या प्रेझेंटेशनमुळे तुमच्याकडे परत आलो. व्हॉट अ प्रेझेंटेशन, व्हॉट अ ब्रिलियंट, फॅन्टॅस्टिक. तिने ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन सुरू केलं होतं ना, तेच ना सर. ते जे प्रेझेंटेशन तुमच्या समोर केलं गेलं ते मुळात जयरामने तयार केलं होतं. सो आणि काही माणसांचं असं असतं ना की ती योग्य वेळेला योग्य ठिकाणी पोहोचतात आणि मग सगळंच क्रेडिट घेऊन जातात. हे सगळं तुम्ही मिस आदिती बद्दल बोलताय का? तांगडे आऊ आल्या का? नाही अजून, पण पोचतील त्या. तुम्ही जा आतमध्ये, ते हे आले तुमचे, ते नाही का क्लायंट दाभोळकर, रजनी मॅडम आहेत त्यांच्या बरोबर, पण तुम्ही चालला. नाही तसं नाही, ऍक्च्युली मी असं म्हणत. मॉर्निंग सर. जय, मी येते सर, मी जाते. हॅव अ नाईस डे. तुझ्यासाठी कॉफी सांगितली हा. बरीच माणसं जोडलेली दिसत आहेत मिस्टर जयराम खानोलकर, आणि त्या लोकांनाही तुमच्याबद्दल बरीच माहिती आहे. सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, मला जरा उशीर झाला. बस अहो सॉरी, तुम्ही कशाला म्हणताय, उलट मीच थोडासा वेळेच्या आधी आलो. पण ही तुमची खासियत मला माहिती आहे. जनरली माणसं वेळ सांभाळण्याचा प्रयत्न करतात, पण तुम्ही वेळेच्याही पुढे असता. आणि म्हणूनच वेळेच्या मागे असणाऱ्या माणसांचा मला हल्ली राग येत नाही. कीव येते. यश काय असतं हे अनुभवणं सोडाच, त्यांना ते बघताही येत नाही. एनिवे, आमच्या ऑफिसची एक टूर मॉरिशसला काढायची, म्हणजे एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे तिथे. त्याचे सगळे डिटेल्स आमच्या ऑफिसमधून मिस्टर जयरामला मेल केले होते, त्याचे अपडेट घेण्यासाठी मी इथे आलो. ऑफकोर्स, तुम्ही या मॉरिशसच्या टूरमध्ये जातीने लक्ष घालताय याचा खूप आनंद आहे मला. जय, अहो मी ती सगळी टूर प्लॅन केली, म्हणजे सरांचं राहण्याचं ठिकाण, त्यांच्या टीमचं राहण्याचं ठिकाण, कॉन्फरन्सचे व्हेन्यूज आणि उरलेल्या वेळात साईट सीइंग. शिवाय सर, तिथे आमची एक टीम तुमच्या मदतीसाठी असेलच. त्याबद्दलचं जे काही प्रेझेंटेशन आहे ते मी नेक्स्ट वीकमध्ये देईन. ओके, पण आमच्यासोबत आमचे क्लायंट्सही तिथे असणार आहेत, त्यामुळे तुमचं हे प्रेझेंटेशन आमचे क्लायंट्सही ऐकतील. तुम्ही काहीच काळजी करू नका. जयनी तुम्हाला कन्व्हिन्स केलंय, तुमच्या क्लायंटलाही तो नक्कीच कन्व्हिन्स करेल. तरीही एक रिक्वेस्ट होती देव मॅडम. हा हा बोला. तुमच्या स्टाफ पैकी मिस रजनी खूप स्मार्ट आणि शार्प वाटले. मिस रजनी या प्रोजेक्ट मध्ये मिस्टर जयराम सोबत इन्वॉल्व्ह झाले तर इज इट पॉसिबल? म्हणजे त्यांचं दोघांचं ट्युनिंग खूप चांगलं आहे असं त्यांनीच आता सांगितलं मला, म्हणून. हो हो, का नाही, म्हणजे
तुमची तशी इच्छा असेल तर जरूर आपण तसं करू, पण तुम्हाला हवं असेल तर मी आदिती दाभोळकरांना, यांच्या ज्या टीम लीडर आहेत, त्यांना याच्यात सहभागी व्हायला सांगेन. नाही, मला असं वाटलं की मिस आदिती दाभोळकर टीम लीडर असल्यामुळे त्यांच्यावरती कामाचं खूप प्रेशर असेल, सो म्हणून त्यांच्यावरती हे ऍडिशनल बर्डन नको. आणि मिस रजनीच्या बाबतीत मी तुम्हाला फक्त सजेस्ट केलंय. डिसिजन इज युअर्स. काहीच हरकत नाही, नाही का जे? रजनी जरा आत ये. पुढच्या आठवड्यात कधी प्रेझेंटेशन करायचं तुमच्या सोयीनी तारीख ठरवू आपण. हाय सर. हा, तुझी आणि दाभोळकर सरांची ओळख झालीच असेल. हो. सरांसाठी आपण जी मॉरिशसची टूर अरेंज करतोय त्या सगळ्या अरेंजमेंट मध्ये तू सुद्धा जय बरोबर सहभागी व्हावंस अशी त्यांची इच्छा आहे. थँक्यू, थँक्यू सो मच सर. मला खूप आवडेल. सो मिस रजनी, कामाला लागा. येस सर. मिस्टर जयराम घाणोळकर आहेतच तुमच्या सोबत. या तुम्ही. थँक्यू सर. Good morning. Good morning. Good morning. Good morning. Good morning. Good morning. Good. Good morning. Aditi. Kaya dala? Good news. Good news. Kaya ga? Sakai sakai kasli good news. आज खूप चांगला दिवस आहे. ऍक्च्युली असं म्हणायला हरकत नाही की आज माझा दिवस आहे. काय रे जय, काय झालं? जय, मी सांगणार. ऍक्च्युली मिस्टर दाभोळकर आलेत आतमध्ये. ही गुड न्यूज आहे. काका थांबा ना, पुढे तर ऐका. हा, तर दाभोळकर आलेत आतमध्ये आणि त्यांच्या मॉरिशस टूरची सगळी अरेंजमेंट जय करतो. त्या प्रोजेक्टमध्ये जय बरोबर मी पण काम करावं असं स्वतः दाभोळकर म्हणाले. आहे की नाही गुड न्यूज? असं कस? तू कशाला आली त्याच्यासोबत? तू एकटा हँडल करू शकत नाही. म्हणजे? पण काय प्रॉब्लेम काय आहे मी जय बरोबर असले तर? गुड न्यूज म्हणून सांगायला आले पण तुमच्या एकाच्याही चेहऱ्याकडे पाहून मला असं वाटत नाही की तुम्हाला थोडा सुद्धा आनंद झाला. काय ग, तुला काय झालं रडायला? हा, ओ हा, राईट राईट राईट. पहिल्या मीटिंगला तू गेली होतीस ना जय बरोबर दाभोळकरांकडे? सो तुला न निवडता त्यांनी माझी निवड केली म्हणून वाईट वाटतंय खूप. हो, तसं काही नाहीये रजनी. तू उगाच कदमांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढतेस. हो नाही, बरोबर आहे.
जे काही चुकीचं करते ना ते सगळं मी करते आणि मी काही अर्थबिर्थ काढत नाही येतील उत्तमा तुमच्या सगळ्यांचे चेहरे जे सांगतायत ना ते मी फक्त बोलून दाखवते इतकंच आणि काय हो काका जेव्हा अदिती जाते जय बरोबर वेगवेगळ्या मीटिंग्स ना वेगवेगळ्या प्रेझेंटेशन्स ना तेव्हा तुम्हाला हा प्रश्न नाही पडत की जय एकटा हँडल करू शकतो ना कशाला पाहिजे त्याच्या बरोबर कोणी मग आता का मी आहे म्हणून आणि बरोबर आहे म्हणा ती जयची बॉस आहे ना रादर त्या अदिती मॅडम आहेत बरोबर ना त्यांना आपण कसं काही बोलणार नाही का माझा आनंद कोणी शेअर करू शकत नाही आणि अदिती तुला तर मी चांगलं ओळखले तुझा चेहरा करेक्ट वाचता येतो अगं मला तुला फार दुःख होत आहे ना मी जय बरोबर या प्रोजेक्ट वर काम करणार हे कळल्यावर रजनी अगं तिला का दुःख होईल काय तिला तर तुला कळत नाही ग फक्त ऑफिस मध्ये काम करणं हा प्रश्न नाहीये पण उद्या जर मॉरिशस टूरला मी गेले जाय बरोबर तर काय मजा येईल ना जय जय तुला तरी आनंद झालाय ना रे हे बघ मला खूप आनंद झालाय खरच आणि या बाकी लोकांना काय वाटतं ना मला फरक नाही पडत जय फायनली आपण एका प्रोजेक्ट वर एकत्र काम करणार मला खरच खूप आनंद झालाय रे मी एक काम करते मी नंदिनी मॅडमना फोन करते त्या मीटिंगला गेल्या आहेत ना त्यांना सांगते येताना देवळात जा आणि नारळ आणि फुलं चढवा माझ्या नावाने देवाला सो मॅडम पुढच्या प्रेझेंटेशन साठी तुमच्या ऑफिसमधून माझ्या ऑफिसमध्ये कधी यायचं ते मी नंतर कळवतो तुम्हाला ओके बाय सर थँक यू सो मच तुमच्या बरोबर काम करायची संधी दिलीत तुम्ही मला थँक यू मी नेहमी टॅलेंट बघूनच संधी देतो ही टूर आमच्यासाठी खूप महत्वाची आहे अँड आय एम शुअर तुम्ही आता ह्या प्रोजेक्ट मध्ये जॉईन झाल्यानंतर माझा खूप फायदा होणार आहे So, wish you all the best, Mr. Jairam. दाभळकर सर आता काय म्हणाले तुम्ही ऐकलत ही टूर त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे त्यामुळे जोरात तयारी करा हो आई साहेब आणि खरं सांगू का जय राम बरोबर असताना मला काही टेन्शनच नाहीये कामाचं जय All the best. Thank you.
खूप गरम होत आहे ना आज. क्लायमेट जरा जास्त गरम नाहीये. जय प्लीज. काय प्लीज काय. हे बघ मला शांत राहायचंय. तू राहा ना शांत, मला तुझ्याशी बोलायचंय. अरे तुम्ही इथे आहोय, मला वाटलं रूम मध्ये असाल. नाही काकू, जेवण झाल्यानंतर म्हटलं जरा वरती येऊन थंड हवा घ्यावी. तर इथे क्लायमेट जरा जास्तच गरम आहे. काय झालंय काय? म्हणजे रोज तुम्ही ऑफिस मधून आल्यावर काही ना काहीतरी सांगत असता. आज जेवताना देखील शांतच होतात. काय ग, आज ऑफिस मध्ये काहीच घडलं नाही का? नाही नाही काकू, उलट आज ऑफिस मध्ये खूप काही घडलंय. म्हणजे? हा सांगेल ना काकू. मी म्हटलं ना वातावरण खूप गरम आहे. काका कुठे गेले? अरे ते आज जरा लवकर झोपले. बरं झालं काकू. नाही म्हणजे तुम्ही पण आमची वाट बघत जागरण नका करू जास्त. काकू आज भाजी जरा तिखट झाली होती ना. हो का? बरोबर आहे, तुला आता घरची भाजी तिखटच लागणार ना. त्या रजनीच्या डब्यातली भाजी तुला आता फार गोड लागत असेल.